जी काय नाव आहे? सुभाबाई। सुभाबाई सुभाबाई का? हां बरं। तर ही काळ कसा आहे आता? काळ काय आता तुमच्या सरकारच काळ हा आम्हाला म्हाताऱ्या माणसावाला काय काळ आहे काय सांगा आम्ही म्हाताऱ्या माणसाला सांगा बरं। बरं अनेक जण म्हणतात आताचा काळ चांगलाच नाही। नाहीच की मग का बरं वाटतंय तुम्हाला? काय वाटतंय असलं कुठं 70 रुपये किलो ज्वारी, 50 रुपये किलो ज्वारी, 40 रुपये किलो साखर होती का पहिले त्या काळात? हो ना। आता कसं एवढं महाग? म्हणजे महागाई झाली आहे का? बरं पहिलेच्या काळात तर एवढ्या सुविधा नव्हत्या, गरिबीचा काळ होता, खायला भेटत नव्हतं म्हणतात, आणि मग लोक आनंदी कशी होते? आनंदी होती, सरकार देत होता आम्हाला, आणि त्यात मध्ये 5 चण्याला एवढं तेल येत होत। आता आहे का तसं? आताचा बी काळ चांगलाच आहे। दिवला लय मोदी राशन द्यायले, साड्या द्यायले, ते 100 रुपयात 5 सामान द्यायले। साड्या बी दिलेले का? दिलं की या बारीला आम्हाला साड्या बी दिलं मा कशाला नाही मला। कसली आहे साडी? घरात आता ते आम्ही कशाला नाही। आता तुम्हाला लेवायसारखी आहे का? एवढं हलके आहे का? हलके आहे का? बर आनंदी दिसायला तुम्ही हसमुखाय का? आता आनंदी चाल काय म्हणावं आनंदीच आहो बाबा आम्ही। तीच म्हणाल कारण आता वयवर्ध लोकांना थोडस घरात ही मोबाईल निघाल्यापासून जरा बोलायला वेळ नाही, सगळी मोबाईल मध्येच गुंगायत म्हणून म्हणाल नाही आनंदी हा आम्ही। मग ही मोबाईल निघाल्यापासून ती कसं वाटते? थोडस चांगलं वाटायलं काय झालं मोबाईलला? चांगलं निघालंय मोबाईलवर कुठं कधी बघतो का मोबाईल असं? बघतो की आम्हाला चालू करायचं बंद करायचं कळत नाही। मग हळू एक बार बोललेला जोर असे तुम्हाला बोला आम्हाला आता भीती वाटायली। का बरं भीती वाटायली? आमचे लेकर काय काय म्हणाले तुम्ही असलं बोललो म्हणले तवा विभाग काय बोलला? आमचा रेडिओ काढून नेला टीव्हीवर दिला काय बोललो होतो असं? काय बी असं तुमच्या सारख्याने विचारलेलं म्हणजे मतदान खुला टाकणार म्हणलं होतं का? हा कुणाला म्हणलो? आम्ही म्हणलो आमच्या मनाला म्हणलो। बरं झालं की मग जरा आमचं मन लागल त्याला पण टाकू म्हणलं आम्ही, कारण आपल्या मनात ठेवायचं कुणाला। बरं बरं लय चांगलं बोलला तुम्ही, धन्यवाद। मग अनेक जण म्हणते जरा म्हातार पण खूप वाईट आहे, तुम्हाला कसं आहे? चांगलं आहे बाबा माझं चांगलं आहे, चांगलं आहे। म्हणजे आपले मुलं बाळ चांगले निघाले तर म्हातार पण चांगलंच आहे? चांगले आहेत माझे मुलं। इंदिरा गांधीचा काळ तुम्ही बघितला? बघितलं, इथून चलत गेली होती। कुठून? इथून आमच्या दारातून। हा इंदिरा गांधी आणि पुन्हा गाडीवर गाय होती पहिल्या सुरू गायचं मतदान होत म्हणजे गाय वासरूचं चिन्ह होत, मागून बैलगाडी आली मग ते हाताला ह्याला झालं। तुम्ही प्रत्यक्षात बघितला का इंदिरा गांधीला? हो बघितला, इथून चालत गेली मंडळाचा काष्टा घालून आमच्या इथून पाय पाय गेली मागून गाडीवर आली, आधी पाय पाय आली बैलगाडी का? मागून बैलगाडी आली पहिल्या सुरू चालत गेली, सडक नव्हती सिमेंटाची सडक केली पुन्हा बैलगाडी आली 5 वर्षांना। मग ते कसं होतं वातावरण इंदिरा गांधी आल्यावर म्हणजे मनामध्ये? चांगलं होतं, हात जोडीत गेली सगळं असं। मग अनेक जण वयवर्ध लोक म्हणतात इंदिरा गांधीचा काळ चांगला होता। चांगला होता की हो, कारण त्या इंदिरा गांधीच्या काळात तर दुष्काळ होता, दुष्काळ होता पण पूर्वीली नव्हती ना सगळं पूर्वीली होय। तुम्ही बघितला का इंदिरा गांधीला? बघितले होय समक्ष, समक्ष बघितलं इथून दारातून आम्ही गाडी उभा करून तिला हार घातलाय हो, कशाला लबाड बोला इंदिरा गांधीला नाप बघून बघितलं नाही। मग इंदिरा गांधी जेव्हा वारली त्यांना गोळ्या घातली कसं वाटलं म्हणाला? म्हणाला लय वाईट वाटलं की दादा चांगली बिचारी होती कशा गोळ्या घातल्या, मग वाईटच वाटणार की। आता काळात खूप बदल झालाय का, रोज उठून राहणं आणि पळत होतो काम धंदे करायला, आणि आम्हाला कुठल्या टेव्या आणि मोबाईल आणि घरी बसणं। पहिलं काय एखादी पिक्चर बघितला का नाही असे? दादा कोणत्याचा बघितला आणि ती एक कोणता ग राम तिरी गंगा मैली एवढा एक बघितलाय बघा ते सुन बाई सुन गाणं लागल्यावर मेरी प्यारी की धून कसं वाटलं? ते नवऱ्याने नेलता म्हणून बघितला दादा आम्ही, आम्ही मनानं कुठलं जायला। किती वर्षाचे होतो बरतवा? आता कोणाला एवढं ध्यान राहते आम्हाला ध्यान राहते का किती वर्षाचे? दादा कोणत्याचा कोणता बघितलं? ते राम तेरी गंगा मैली
दादा कोणकेचा आहे? राम राम गंगाराम, राम राम गंगाराम होय. एवढे दोन बघितले बघा पहिल्याच्या काळात. मला नातू मुलं खूप चांगले आहेत म्हणून तुम्ही समाधानी आहात आणि खरंच तुम्ही हसमुख आहात, आनंदी आहात. तुम्हाला म्हातार पण चांगला आहे म्हणा की चांगला आहे. चांगला बरं बरं ठीक आहे ठीक आहे. तुम्ही लय लांब इकडे दोन आजीच ऐकू लागलो. आम्हाला बोला येत नाही बाबा, बोला येत नाही. आता बोलला लावून कसं बोलणार? असं बोलणं काय खात होतो पहिल्याच्या काळात? पहिल्याच्या काय जवळच्या भाकरी होत्या रानच्या. आता हिरू मिळून काय निघाले ते कोण खायले? हिरू मिळू म्हणजे काय सांगावं आता आणि काय सांगावं आता. तरुणपणात लय कष्ट केलं पाहिजे. मग केलं रानातलं घरचं दळण होतं बाबा आम्हाला. काय होत विणणे का फिरणे होते गावाला नाट्या गावात जातेवर दळायचं का? हो. किती पहिल्या दळत होतो? मग खटले होता बाबा, दहा बारा माणसाचा खटले होता. आणि एकटंच दळत होतो का? दोघी सास असणार. कसं दळत होतं? गाणं म्हणत दळत होतं का? मग आनंदी आहे बघ की. आनंद आहे बाबा, आनंद आहे. आपलं सुनानं जेव म्हणलं की जेवायचं ना आराम मोठ्यावर येऊन बसायचं. सुन आहे बाबा मला लेख आहे. लेख नाही बाळ नाही सुन आहे. एक सुन आहे ती मुंबईला गेली पुरी पैसे आव ना. म्हणजे मुलगाच नाही का तुम्हाला? मुलगाच नाही. आता मेल्यावर काय वाटतंय आता असं वाटतंय. तरुण वयात वारला का? सकाळपासून हसल तो का नाही? मी आल्यावर थोडं जास्त हसलो का? तुम्ही आल्यावर थोडं जास्त. व्हिडिओ करताना कसं वाटलं तुम्हाला? चांगलं वाटलं, आनंद वाटला. आजी तुम्हाला? आम्हाला आनंद आहे बाबा, आनंद आहे. तुम्ही जरा बोलायला दप्पलो का बर की? नाही बोलणं आपल्याला येत नाही तेवढं तेवढं सांगितलं. आता दुसरं काय सांगावं? आता तुमचा व्हिडिओ तर लय लोक बघणार आहेत आता माझा. तुम्ही त्या रेडिओ मध्ये मी असं लय बोलले बाबा. आमचे नातू म्हणाले माया काय बोलली याची. बरं आता ही तुमचा सगळ्याचा व्हिडिओ केला मी युट्यूब चॅनलला टाकू का? बघा बाबा आता बरं आमचं पुढे काय होऊ नये. आमचं म्हणजे म्हाताऱ्या माणसाला पुढे काय होणार आता? तुम्हाला म्हाताऱ्या माणसाला आता माझ्या आजी सारखी आई सारखी कुठं नेऊ काय करू? तेच म्हणाला मग टाकू का? टाका टाका. तुम्ही जरा उशिरा आलो. बाईने सांग तुझ्यावर आले. चहा पाणी झालं का? नाही झालं. जोरास बोला जरा. झालं. झालं का? हो. मग तुमचं वय किती आहे माहिती आहे का तुम्हाला? नाही हो बाबा वय वय माहित नाही का? नाही. आणि ती मानच हालवलेला ऐकू येत आहे का? ऐकूच येत नाही बाबा. ऐकू नाही म्हणतात ऐकते एवढं. ऐकूच येत नाही. ऐकू येत नाही का? आता अवघड आहे की. आता मी बोलल्याला थोडस ऐकू येत आहे का? मी काय बोललेला होती? मी काय बोललेला होती ऐकू येत आहे का? येत आहे येत आहे. आता आजीनं बोललेलं आलं आणि मी कसं काय बोललेलं आहे? ऐकूच नाही गेले हो बाबा. एखादं मशीन पिशीन घ्यायचं होतं कानात लावायची. पैशाचा राहावा लागेल की पैशाचा राहावा लागेल की घ्यावा लागेल. निराधारची पगार आहे का? आहे. बरोबर. हो काय मुलं फिले मुलाला म्हणायचं की एखादं घ्या फी मुलायचं पोट भरायला ना आपल्याला काय कोण करायचे. मुलाबद्दल काय बोललो का? बघितल्यावर मुलानं दवाखान्यात जावलं थेंबाची बाटली गेली घाला. मशीन पिशीन लागणार आहे का तुम्हाला? नाही काय म्हणले मना नाहीत का? एखादं मशीन लागलं तर माझा नंबर आहे युट्यूब चॅनलवर. काय मी आणि काळा तुम्हाला मदत बी करू शकतोय कारण व्हिडिओ बघणारे मला मदत पाठवू त्याची गरज बनत आहे ती. बरोबर. तुमची जर अडचण असली तर मदत बी होते तुम्हाला. तीन चार राज्य आहेत आणि ह्यांचं म्हातार पण खूप चांगलं आहे कारण आपल्या नशिबाला जर आपली मुलं बाळ चांगली निघाली तर आपलं म्हातार वयात सुद्धा आनंद वाटतो. आणि हे चारही राज्य नशिबावान आहेत कारण त्यांची मुलं यांना खूप चांगलं सांभाळतात. एक लाईट करा.